काश्मीर पुलवामा येथे आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी स्फोटक हल्ला झालाय. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ ताफ्यावर तब्बल 350 किलो आयईडी स्फोटकांनी भरलेली गाडी अडवून हा स्फोट घडवून आणलाय. या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. अशा या शूरवीरांना आधार न्यूजचा विनम्र सलाम. पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील नितीन राठोड व संजय राजपूत या जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस व सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना सुरक्षेसाठी अवंतीपोरा येथे पाठवण्यात आले. जम्मू काश्मीर येथील राष्ट्रीय वाहतूक देखील बंद करण्यात आली. इतिहासातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे अतोनात नुकसान झाले असून आता बदला घ्यावाच लागेल. या हल्ल्यानंतर देशासह राज्यभरात निषेध व्यक्त केला जात असून ठिकठिकाणी रस्त्यावर पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात येतात. इतिहासातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताने आपले 40 जवान गमावले, यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होती. पाकिस्तानी केलेल्या हल्ल्याने जम्मू काश्मीरमधील तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून आता पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवावीच लागेल, बदला घ्यावाच लागेल अशी मागणी देशातून होत आहे.